हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्व्हर्सेशन थ्रू मराठी. तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, कमेंट्समध्ये मला जीवन साळवे यांनी ॲडव्हान्स वोकॅबलरीवर व्हिडिओ बनवण्यासाठी सांगितले होते. तर आजचा व्हिडिओ हा ॲडव्हान्स वोकॅबलरीवर असेल. ओके, तर फ्रेंड्स, जितकी चांगली तुमची वोकॅबलरी असेल तितकीच इम्प्रेसिव्ह तुमची इंग्लिश वाटेल. ओके फ्रेंड्स, तर आजचा व्हिडिओ हा पूर्ण पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारे नवीन शब्द शिकायला भेटतील जे तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी खूपच मदत करेल. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्याआधी फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा. ओके, तर फ्रेंड, फर्स्ट वर्ड आहे एनहान्स. एनहान्स म्हणजे वाढवण्यासाठी किंवा गुणवत्ता सुधारण्यासाठी. तर काही एक्झाम्पल सेंटेन्सेस आपण बघूया. फर्स्ट सेंटेन्स आहे, आपण मसाल्यांचा वापर करून डिशची चव वाढवू शकता. तर ह्याला आपण इंग्लिशमध्ये कसं बोलू? यू कॅन एनहान्स द फ्लेवर ऑफ द डिश बाय युझिंग स्पायसेस. यू कॅन एनहान्स द फ्लेवर ऑफ द डिश बाय युझिंग स्पायसेस. स्पायसेस म्हणजे फ्रेंड मसाले. ओके, अजून एक सेंटेन्स बघूया. आम्ही आमच्या सेवाचे स्तर वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. वी आर युझिंग टेक्नॉलॉजी टू एनहान्स अवर लेवल ऑफ सर्व्हिस. वी आर युझिंग टेक्नॉलॉजी टू एनहान्स अवर लेवल ऑफ सर्व्हिस. द नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स प्रेव्हलंट, म्हणजे प्रचलित किंवा आढळणे. द सेंटेन्स आहे, लहान मुलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. This disease is more prevalent among small children. This disease is more prevalent among small children. Okay? आजच्या समाजात ही प्रचलित आहे. This custom is prevalent in today's society. This custom is prevalent in today's society. The friend, custom म्हणजे प्रथा. Okay? नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड डेलिबरेटली, म्हणजे जाणून बुजून. मी हे जाणून बुजून केले नाही. आय डिडंट डू इट डेलिबरेटली. आय डिडंट डू इट डेलिबरेटली. पोलिसांना वाटते की आग जाणून बुजून लावली आहे. पोलीस थिंक दॅट द फायर वॉज सेट डेलिबरेटली. पोलीस थिंक दॅट द फायर वॉज सेट डेलिबरेटली. तर नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड ऑब्सोलीट, म्हणजे अप्रचलित. आपण याआधी प्रचलित बघितलं होतं ज्याचा अर्थ होता प्रेव्हलंट. तर प्रेव्हलंटचं ऑपोजिट काय? ऑब्सोलीट. ओके, तर काही एक्झाम्पल सेंटेन्स बघूया. व्हॉट्सअप नंतर टेक्स्ट संदेश किंवा टेक्स्ट मेसेज अप्रचलित झाला. टेक्स्ट मेसेज बिकेम ऑब्सोलीट आफ्टर व्हॉट्सअप. टेक्स्ट मेसेज बिकेम ऑब्सोलीट आफ्टर व्हॉट्सअप. जुन्या 5 इंचच्या फ्लॉपी डिस्क आता अप्रचलित आहे. द ओल्ड 5 इंच फ्लॉपी डिस्क आर नाव ऑब्सोलीट. द ओल्ड 5 इंच फ्लॉपी डिस्क आर नाव ऑब्सोलीट. द नेक्स्ट वर्ड आहे सिन, म्हणजे पाप. ओके, मला असे वाटते की मुलांना मारणे हे पाप आहे. आय थिंक इट्स अ सिन टू हिट चिल्ड्रन. आय थिंक इट्स अ सिन टू हिट चिल्ड्रन. तिला इतका राग आला जणू मी काही पाप केले आहे. शी गॉट सो अँग्री एज इफ आय हॅव डन सम सिन. शी गॉट सो अँग्री एज इफ आय हॅव डन सम सिन. ओके फ्रेंड, सिन म्हणजे पाप. नेक्स्ट आहे फ्रेंड स्ट्रेट फॉरवर्डली, म्हणजे सरळ. सरळ सांग की तुला यायचे आहे की नाही. टेल स्ट्रेट फॉरवर्डली डू यू वॉन्ट टू कम ऑर नॉट. टेल स्ट्रेट फॉरवर्डली डू यू वॉन्ट टू कम ऑर नॉट. माझी मुलगी सरळ म्हणाली की लग्नासाठी तो इतका चांगला नव्हता. माय डॉटर सेट स्ट्रेट फॉरवर्डली दॅट ही वॉज नॉट गुड इनाफ फॉर मॅरेज. माय डॉटर सेट स्ट्रेट फॉरवर्डली दॅट ही वॉज नॉट गुड इनाफ फॉर मॅरेज. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स अप्स अँड डाऊन्स, म्हणजे चढ उतार. जीवनात चढ उतार असतात. देर आर अप्स अँड डाऊन्स इन लाईफ. देर आर अप्स अँड डाऊन्स इन लाईफ. एखाद्याने काहीही झाले तरीही सकारात्मक राहण्याची गरज आहे. आयुष्यात चढ उतार येतील.
One needs to stay positive no matter what happens. There will be ups and downs in life. One needs to stay positive no matter what happens. There will be ups and downs in life. The next आहे friend complex. Complex म्हणजे गुंतागुंतीचा किंवा किचकट. The sentence आहे हा एक अतिशय गुंतागुंतीचा मुद्दा आहे. It is a very complex issue. It is a very complex issue. हे प्रकरण खूप गुंतागुंतीचे आहे. This case is very complex. This case is very complex. The next word आहे friends criticize. Criticize म्हणजे दोष काढणे, एखाद्याचे दोष काढणे. मी त्याचा दोष काढला तर तो आक्रमक होतो. If I criticize him, he gets aggressive. If I criticize him, he gets aggressive. तो नेहमीच दुसऱ्यांचे दोष काढतो. He always criticizes others. He always criticizes others. नेक्स्ट आहे फ्रेंड एक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. आम्ही त्यांचे निमंत्रण स्वीकारले. वी ऍक्सेप्टेड देअर इन्व्हिटेशन. वी ऍक्सेप्टेड देअर इन्व्हिटेशन. त्यांचे मत स्वीकारले नाही. देअर ओपिनियन वॉज नॉट ऍक्सेप्टेड. देअर ओपिनियन वॉज नॉट ऍक्सेप्टेड. नेक्स्ट आहे फ्रेंड्स ऍडिक्वेट. ऍडिक्वेट म्हणजे पुरेसे. हे जेवण तीन लोकांसाठी पुरेसे आहे. दिस मील इज ऍडिक्वेट फॉर थ्री पीपल. दिस मील इज ऍडिक्वेट फॉर थ्री पीपल. तुमचे वेतन तुमच्या कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी पुरेसे आहे का? इज युअर सॅलरी ऍडिक्वेट टू सपोर्ट युअर फॅमिली. इज युअर सॅलरी ऍडिक्वेट टू सपोर्ट युअर फॅमिली. नेक्स्ट आहे फ्रेंड्स एबिलिटी म्हणजे क्षमता. मला खरोखर त्याच्या क्षमतेवर विश्वास आहे. आय रिअली ट्रस्ट हिज एबिलिटी. आय रिअली ट्रस्ट हिज एबिलिटी. त्याला ते काम करण्याची क्षमता आहे. ही हॅज द एबिलिटी टू डू दॅट जॉब. ही हॅज द एबिलिटी टू डू दॅट जॉब. नेक्स्ट आहे फ्रेंड्स प्रोवोक म्हणजे उत्तेजित करणे किंवा भडकवण्याचा प्रयत्न करणे. मला उत्तेजित करू नकोस किंवा मला भडकवू नकोस. तर ह्याला आपण इंग्लिश मध्ये बोलू डोंट प्रोवोक मी. डोंट प्रोवोक मी. तो फक्त तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करीत आहे. ही इज जस्ट ट्राइंग टू प्रोवोक यू. ही इज जस्ट ट्राइंग टू प्रोवोक यू. नेक्स्ट आहे फ्रेंड्स इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे. मी तिच्याकडे दुर्लक्ष केले कारण मला तिच्याशी नाही बोलायचे होते. आय इग्नोर्ड हर बिकॉज आय डिंट वॉन्ट टू टॉक टू हर. आय इग्नोर्ड हर बिकॉज आय डिंट वॉन्ट टू टॉक टू हर. आपण नेहमी परावृत्त करणाऱ्या लोकांचे दुर्लक्ष केले पाहिजे. वी शुड ऑलवेज इग्नोर पीपल हू ट्राय टू डिस्करेज. वी शुड ऑलवेज इग्नोर पीपल हू ट्राय टू डिस्करेज. नेक्स्ट आहे प्रेज. प्रेज म्हणजे कौतुक करणे. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याचे कौतुक केले पाहिजे. ही शुड बी प्रेज फॉर हिज ऑनेस्टी. ही शुड बी प्रेस्ड फॉर हिज ऑनेस्टी. त्याच्या बॉसने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. हिज बॉस शॉवर्ड हिम विथ प्रेज. हिज बॉस शॉवर्ड हिम विथ प्रेज. नेक्स्ट आहे रिमाइंड. रिमाइंड म्हणजे आठवण करून देणे. तिला कॉल करण्यासाठी मला आठवण करून दे. रिमाइंड मी टू कॉल हर. रिमाइंड मी टू कॉल हर. मला आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर रिमाइंडिंग मी. थँक यू फॉर रिमाइंडिंग मी. नेक्स्ट आहे अवेअर. अवेअर म्हणजे जाणीव. जाणीव असणे. मला याची जाणीव आहे. आय एम अवेअर ऑफ इट. आय एम अवेअर ऑफ इट. तिला कदाचित धोक्याची जाणीव नाही आहे. शी मे नॉट बी अवेअर ऑफ द डेंजर. शी मे नॉट बी अवेअर ऑफ द डेंजर.
तो फ्रेंड नेक्स्ट आहे नेग्लिजन्स. नेग्लिजन्स म्हणजे निष्काळजीपणा. हा अपघात ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे घडला. द ऍक्सिडेंट हॅपन बिकॉज ऑफ द ड्रायव्हर्स नेग्लिजन्स. द ऍक्सिडेंट हॅपन बिकॉज ऑफ द ड्रायव्हर्स नेग्लिजन्स. नेक्स्ट आहे कामाकडे निष्काळजीपणा केल्यामुळे त्याने त्याची नोकरी गमावली. बिकॉज ऑफ हिज नेग्लिजन्स टुवर्ड्स वर्क ही लॉस्ट हिज जॉब. बिकॉज ऑफ हिज नेग्लिजन्स टुवर्ड्स वर्क ही लॉस्ट हिज जॉब. तर फ्रेंड नेक्स्ट आहे टू इम्पोज. इम्पोज म्हणजे लादणे किंवा लागू करणे. माझे पालक नेहमी त्यांचे विचार माझ्यावर लादतात. माय पेरेंट्स ऑलवेज इम्पोज देअर व्ह्यूज ऑन मी. माय पेरेंट्स ऑलवेज इम्पोज देअर व्ह्यूज ऑन मी. सरकारने दारूवर नवीन कर लागू केला आहे. द गव्हर्नमेंट हॅज इम्पोज अ न्यू टॅक्स ऑन वाईन. द गव्हर्नमेंट हॅज इम्पोज अ न्यू टॅक्स ऑन वाईन. ओके फ्रेंड्स, तर हे होते आजचे शब्द. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आय होप तुम्हाला काहीतरी नवीन आजच्या व्हिडिओमध्ये शिकायला भेटलं असेल. तर प्लीज मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणता जो नवीन शब्द आहे जो तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये शिकला. ओके फ्रेंड्स, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची आहे. ओके, थँक्यू सो मच फ्रेंड्स, टेक केअर, बाय.